ओम नम शिवाय नमस्कार स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या युट्यूब चॅनलमध्ये प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी युक्त चतुर्दशीला शिवरात्री असते मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात भगवान शिवाची आराधना प्रार्थना पूजा करतात त्याच दिवशी रात्री जागरण करतात आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो तर इंग्रजी महिन्यांप्रमाणे हा दिवस फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो पुराण साहित्यामध्ये अग्निपुराण शिवपुराण ग्रंथांमध्ये महाशिवरात्री व्रताचे महत्व सांगितले आहे या दिवशी बेलाची पाने वाहून भगवान शिवाची पूजा केली जाते महाशिवरात्रीच्या जागरणाला खूप महत्व आहे या दिवशी भगवान शिव आणि पार्वती यांचा विवाह झाला होता असेही मानले जाते त्यामुळे या रात्री जागरण करून दुसऱ्या दिवशी हे व्रत समाप्त केले जाते महादेवाच्या मंदिरांमध्ये शिवरात्रीला मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी दिसून येते बारा ज्योतिर्लिंग त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी भगवान शिवाची मंदिरे आहेत त्या त्या ठिकाणी मोठ्या यात्रा भरतात भगवान शिवाला एकशे आठ बेल वाहून शिवनामावली देखील उच्चारली जाते या दिवशी धोत्र्याचे फूल इतर फुले फळे हे सर्व देवाला अर्पण केले जाते शिवरात्र ही शिवभक्ताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे महाशिवरात्रीचा उपवास पूजा जागरण ही या व्रताची तीन अंगे आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी एक भुक्त राहावे शिवरात्रीच्या रात्री चार प्रहराची पूजा करावी असे ही विधान आहे त्याला शिवरात्री पूजा म्हटले जाते प्रत्येक पूजेमध्ये देवाला अभ्यंग स्नान घातले जाते शिवतत्व आकृष्ट करणारा बेल पांढरी फुले रुद्राक्षांच्या माळा या शिवपिंडीवर वाहिल्या जातात शिवनामांचे स्मरण केले जाते रात्रभर भगवान शिवाची पूजा केली जाते यामुळे आपल्या सर्व प्रकारच्या पापांचा नाश होतो व शिवलोकाची प्राप्ती होते असे म्हटले जाते शिवाची पूजा केल्याने मोक्ष मिळतो ही शिवभक्तांची श्रद्धा आहे भगवान शिवाला भोळा शंकर म्हटले जाते त्यांची उपासना केल्यावर ते त्वरित प्रसन्न होतात आणि इच्छित फळ देतात महाशिवरात्रीच्या दिवशी शिव आणि शक्ती एकत्र झाले होते भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता असेही मानले जाते तर काही कथांमध्ये भगवान शिवाचे त्या दिवशी प्राकट्य झाले असे मानले जाते अग्नीच्या स्तंभाच्या रूपात प्रकट झाले त्याचा ना अंत ना आदी काही दिसू शकत नव्हता समुद्र मंथनातून निघालेले हलाहल विषयही भगवान शिवानी या दिवशीच प्राशन केले होते जगाला विनाशापासून वाचवले होते आणि हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणूनही महाशिवरात्री मानली जाते चला तर जाणून घेऊ महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा कशी करावी काय नियम पाळावे काय करावे काय करू नये या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येक प्रहराच्या वेळी आणि निश्चित कालात यथाशक्ती शिवपूजा करायची असते पहिल्या पहिल्या प्रहरात श्री शिवाय नम असा नामोच्चार करावा दुसऱ्या प्रहरात श्री शंकराय नम म्हणावे निशित काली श्री सांब सदा शिवाय नम असे जपावे तिसऱ्या प्रहरात श्री महेश्वराय नम आणि चौथ्या प्रहरात श्री रुद्राय नम असा नामोच्चार करून पूजा सामग्री समर्पित करावी त्याचप्रमाणे भगवान शंकराला पंचामृताने स्नान घालावे म्हणजे पंचामृताचा अभिषेक करावा पंचामृतानंतर शिवलिंगावर रुद्राभिषेक करावा गंध अक्षता फुले व्हावीत नैवेद्य दाखवून भगवान शिवाचे नामस्मरण करावे घरी महादेवाची पिंड असेल तर चौरंगावर विधिवत ठेवून तिची पूजा मांडावी प्रतिमा नसेल तर वाळूची पिंड करावी पहाटे स्नान करून पूजा करावी या पूजेमध्ये देवाला अभ्यंग स्नान घालावे महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासना करणाऱ्यांसाठी पहिला नियम म्हणजे एक दिवस आधीच तामसिक अन्न मद्यपान धुम्रपान यांचे सेवन बंद करावे महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेसाठी बेलपत्र धोत्र्याचे फूल किंवा फळ अक्षता पांढरे चंदन भस्म गंगाजल कापूर गाईचे दूध उसाचा रस मध त्याचप्रमाणे शमीची पाने मंदारची फुले आणि हेही नसेल तर आपल्याजवळ जे साहित्य ते असेल तेवढ्यामध्येही पूजा केली तरी चालते बेलाची पाणी इत्यादी पूजा साहित्याची व्यवस्था करावी माता पार्वतीसाठी सौंदर्याचे सामान ठेवावे महाशिवरात्रीला भगवान शंकराला नैवेद्य अर्पण करण्यासाठी थंड पदार्थ मालपुआ मध इत्यादीची व्यवस्था करावी महाशिवरात्रीच्या दिवशी अन्न खाऊ नये फळे खावीत दूध घ्यावी सूर्योदयापासून शिवाची पूजा केली जाते या दिवशी उपवास करण्याचा संकल्प करावा हा संकल्प करताना हातात पाणी आणि थोड्या अक्षता घ्याव्या आणि डोळे बंद करून भगवान शिवाचे नामस्मरण करून हे महादेवा मी आज तुमचा महाशिवरात्रीचा उपवास करत आहे आणि विधिवत पूजा करत आहे तर माझे कार्य सफल होऊ द्या आणि निर्विघ्नपणे आजचा पूजाविधी पार पडू द्या संकल्प करावा आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करावी परंतु पूजेची सुरुवात करताना पहिले श्री गणेशाची पूजा करावी आणि त्यानंतर महादेवाच्या पूजेला सुरुवात करावी महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण दिवसात झोपणे टाळावे त्यानंतर रात्रीसुद्धा जागरण करावे कारण ही महाशिवरात्र आहे या रात्रीमध्ये केलेले पूजन जागरण हे महाफलदायी ठरते महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस हळद शंख केवड्याचे फूल यांचा वापर करू नये हे शिवपूजेमध्ये निषिद्ध मानले जातात ब्रह्मचर्याचे पालन करावे महाशिवरात्रीच्या दिवशी विविध ग्रंथांचे पारायण केले जाते त्यामध्ये शिवलीला मृत त्याचप्रमाणे शिवपुराण तसेच रुद्राभिषेक केला जातो भगवान शिवाच्या नामांचा जप केला जातो महामृत्युंजय मंत्र भगवान शिवाचा पंचाक्षरी मंत्र नम शिवाय तसेच षडाक्षरी मंत्र ओम नम शिवाय त्याचप्रमाणे श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्रांचा जप केला जातो त्यानंतर एकशे आठ बेलपत्र ही त्या दिवशी वाहिले जातात शिवनामावलीचे उच्चारण केले जाते आपल्याकडून जी सेवा शक्य होईल ती या दिवशी करावी आणि स्वतःला भगवान शिवाच्या नामस्मरणामध्ये झोकून टाकावे शिवमंदिरात जाऊन सुगंधी फुले बेलाची पाने धोत्र्याची फुले फळे धूप दीप यांनी मनोभावे पूजा करावी नैवेद्य दाखवावा निरांजन ओवाळावे आरती करावी या दिवशी मंदिरामध्ये भाविकांची बरीच गर्दी असते त्यामुळे मंदिरात जाऊन दर्शन घेणे शक्य नसल्यास सर्व पूजा आपण घरीही करू शकतो सुरुवातीला भगवान शंकराला पाण्याने अभिषेक करावा त्यानंतर दूध दही तूप साखर मध या पंचामृताने अभिषेक करावा तो झाल्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने अभिषेक करावा त्यानंतर भगवान शिवाला चंदन लावावे आपल्याकडे भस्म असेल तर आपण भस्म लावावे त्यानंतर बेलपत्र अर्पण करावे अक्षता व्हाव्यात पांढऱ्या रंगाची फुले तसेच धोत्र्याचे फूल फळ हेही अर्पण करावे कमळाचे फूल असेल तर आणखी चांगले भगवान शिवाची विधिवत पूजा करावी नामस्मरण करावे मंत्र जाप करावा आणि तसेच माता पार्वतीला सुद्धा सौभाग्य अलंकार व्हावेत मंदिरात भगवान शिवाला अर्धीच प्रदक्षिणा घालावी ज्या ठिकाणी जलाधारीचे जल वाहत असते ते ओलांडू नये महाशिवरात्रीला विश्वात वाढणारा तमोगुण जो आहे त्या तमोगुणापासून रक्षण होण्याकरता आकृष्ट करण्यासाठी शिवमंत्रांचा जप करावा शिवस्मरणामध्ये जागरण करावे पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी पारण करताना ब्राह्मण भोजन घालावे आणि ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन व्रत समाप्ती करावी तर अशा प्रकारे महाशिवरात्रीला साधी सोपी पूजा करून व्रत नियम पाळावे मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये ओम नम शिवाय लिहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि संपूर्ण धार्मिक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद